शहाजी राजांनी पाठवलेले आणि कान्होजी जेथे मावळात आले, पुण्यात ते शिवाजी महाराजांना भेटले. आपली चांगली निवडक माणसे त्यांनी महाराजांच्या हवाली केली. शिवाय अनेक वीर महाराजांनी वेचून मिळवले होते, नवीन मिळवित होते. टिपून निवडून पारखून घडवून ते एकेकाला अचूक कोंदाण्यात बसवित होते. कान्होजीच्या येण्यामुळे महाराजांचे बळ परातभर वाढले. यावेळी विजापूरच्या बादशहाचे लक्ष जावळीच्या चंद्रराव मोऱ्यावर गेले. आधीपासून गेलेलेच होते, पण शहाजीराजांच्या अटकेच्या प्रकरणामुळे जावळीवरचे लक्ष जरा ढळले होते. ते पुन्हा खेळले. कदिम चंद्रराव मोरे वारल्यानंतर चंद्ररावाच्या विधवा बायकोने महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव मोरे या नावाच्या पुरुषाला जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक मोरे हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार. जर एखादा चंद्रराव निपुत्रिक मरण पावला तर नवा वारस कोणी ठरवायचा? त्याला चंद्ररावच्या गादीवर कोणी बसवायचे? हा अधिकार कोणाचा? उघड होते की हा अधिकार आदिलशाह बादशहाचा होता. परंतु 2 वर्षापूर्वी मरण पावलेल्या दौलतराव चंद्ररावाच्या विधवा बायकोने शिवाजी महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव नावाच्या पुरुषाला जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसवले. म्हणजे बादशाही सरदार जहागीरदाराच्या गादीचे वारस. बादशाहच्या मान्यतेने ठरण्याऐवजी हा या बंडखोर पोरट्याच्या मान्यतेने ठरू लागले. हे बादशाहला आवडले नाही, पण त्याने शिवाजीराजाबद्दल एक अक्षरही न उच्चारता परस्पर नव्या चंद्ररावाचे उच्चाटन करून जावळी जप्त करण्याचे ठरविले. जावळीची दौलत गैरी लोकी पैसे करून बळकाविली आहे, असे बादशहाने जाहीर केले व ती जप्त करण्याची कामगिरी आपल्या प्रख्यात सरदार अफजल खान याच्यावर सोपवली. अफजल खान जावळीच्या नव्या चंद्ररावाला दौलतीसह खलास करण्यासाठी निघाला. ही त्याची स्वारी चंद्रराव मोऱ्यांसाठी होती, शिवाजी महाराजांविरुद्ध नव्हती. खानाला जावळीची कीर्ती माहीत होती. भयंकर डोंगराची अत्यंत निबिड अरण्याने आणि दऱ्यादरडीनी वाढलेली जावळी म्हणजे वाघांची जाळी होती. तेथे मोहीम करणे अतिशय कष्टाचे होते. खानाने येताच पाहिले, डरकाळी फोडली की कदिम चंद्रराव मयत झाल्यावर जावळीची दौलत गैरी लोकी पैसे करून बळकावली आहे. म्हणजे बेहक्कदाराने बादशाह हजरत आदिलशहाच्या मुजरीशिवाय जावळी बळकावली आहे, म्हणून ती ताब्यात घेण्यासाठी आपण आलो आहे. खानाने आपल्या मोहिमेचा असा डौल घालून तयारी चालवली. जुलै 1649. अफजल खानाला या अवघड मुलखात शिरण्याचे जीवावर येत होते. परस्पर फौजा पाठवून जावळी घ्यावी असे त्याचे मन म्हणत होते. म्हणून खानाने कान्होजी जेद्यांनाच हुकूम पाठवला की तुमच्या स्वतःच्या सैन्याशिवाय जावळीवरच्या मोहिमेसाठी या पण कान्होजी जेधे आता एका पक्क्या गुरुचे पक्के चेले बनले होते. त्यांनी महाराजांशी मसलत केली आणि खानाशी नुसताच पत्रव्यवहार चालू ठेवला. खान त्यांची वाट पाहत होता, पण तेवढ्यात बादशाहला अफजल खानालाच हुकूम आला की कर्नाटकच्या मोहिमेत तुम्ही सामील व्हा. त्यामुळे खान कर्नाटकात निघून गेला व जावळीवरची मोहीम बरगळली. अशा प्रकारे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यावर आलेले संकट टळले. जावळी आणि चंद्रराव बचावले. पुरंदरगडावरून अकस्मात बातमी आली की महाजी निळकंठराव सरनाईक वारले. दिनांक 23 मे 1654 पूर्व. महाराजांना वाईट वाटले, पण ते फार चांगले होते. शहाजीराजांवर व शिवाजीराजांवर त्यांचे फार प्रेम होते. सासवडजवळ चांबळी गावची इमानदारी पंताकडे होती. आजवर पंतांनी पुरंदरची परवरिश तारफेची केली. फत्तेखानाच्या वेळी महाराजांवर अवघड घटका आलेली पाहून पंतांनी महाराजांना पुरंदर किल्ल्यावर सैन्यानिशी घेतले. तर पंतांनी पुरंदर किल्ला महाराजांच्या दिमतीला दिला नसता तर फत्तेखानाविरुद्ध लढणे जड गेले असते. असा चांदणी हाडाचा हा म्हातारा हयातीच्या अखेरीसही महाराजांकरिता झिजला. ते पंत सरनाईक वारल्याचे समजताच महाराजांनी त्यांच्या 14 मुलास दुखवटा पाठवला. कर्नाटकात नुकत्याच गेलेल्या शहाजीराजांनी त्यांनी पत्राने ही गोष्ट कळविली. तेव्हा राजांचेही दुखवट्याचे पत्र पंताच्या पुत्रास आले. राजांनी लिहिले, राजश्री निळकंठरावास देवाज्ञा झाली. म्हणून लिहिले, बहुत अनुचित झाले. श्रीच्या कारणीस काही चालत नाही. तुम्ही विवेक हा निळकंठराव जैसे काही चालत होते तेच रीतीने वर्तन. तुम्ही सुज्ञा हा समाधान असो दिजे. महाजी निळकंठराव मरण पावले. त्यामुळे पुरंदरच्या सरनाईकाचा प्रश्न उभा राहिला.
पंतांचे चार पुत्र निळपंत, शंकरजी पंत, विसाजी पंत व त्र्यंबक पंत हे आपापसात भांडू लागले.